भाजपमध्ये गेलो असतो तर मंत्री झालो असतो, तसं न केल्याने मला जेलमध्ये टाकलं, अनिल देशमुखांचा भाजपवर घणाघात. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे ती 100% खरी आहे, ती सत्यता आहे, कारण ईडी CBIच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं याची सगळ्यांना कल्पना आहे. छगन भुजबळ साहेबांवरही दबाव होता, ते जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की पुन्हा एकदा सर्व चौकशीला सामोरं जायचं आणि पुन्हा जेलमध्ये जायचं, आणि म्हणून या सर्व लोकांनी भाजपच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. आणि अशाच पद्धतीचा दबाव माझ्यावर सुद्धा होता, मात्र मी फडणवीस यांना सांगितलं होतं की मी तुमच्या दबावाला मानणार नाही, तुम्ही वाटल्यास ED CBI लावून मला जेलमध्ये टाका, मात्र उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधीही तुम्ही पाठवलेल्या एफिडेव्हिटवर स्वाक्षरी करणार नाही. आणि जसं मी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी CBI ED चे पथक आलं, पण मी त्यांच्याप्रमाणे BJP बरोबर गेलो असतो तर आज मी मंत्री झालो असतो, मात्र मला त्यांच्यासोबत जायचं नव्हतं आणि म्हणून मला जेलमध्ये टाकलं, असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीमधील अनेकांवर ED CBIचा दबाव भाजप आणि फडणवीस यांनी टाकला होता, तसेच दिल्लीच्या दबावाखाली हे सर्व चालू होतं, असा आरोपही अनिल देशमुख यांनी लगावला आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये जी त्यांनी माहिती दिली आहे ती 100% खरी आहे, सत्यता आहे त्याच्यामध्ये. कारण की ED CBIच्या दबावाखाली कशा पद्धतीनं अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं हे सर्वांना कल्पना आहे. की भुजबळ साहेबांसुद्धा दबाव होता आणि त्यांना त्यांनी ऑलरेडी जेलमध्ये असताना आणि जेलमधून बाहेर आले असताना त्यांना परत ED ची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की परत या ED च्या चौकशीला सामोरे जायचं आणि परत जेलमध्ये जायचं. म्हणून या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जे सरकार आहे त्याच्यामध्ये सर्व समावेश झाले, समावेश त्यांनी केला, त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले. आणि अशाच पद्धतीचा माझ्यावरसुद्धा दबाव होता 3 वर्षापूर्वी, पण मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं मी तुमच्या दबावाला मानणार नाही, मी तुम्हाला काय ED लावायची आहे CBI लावायची आहे मला जेलमध्ये टाकायचं टाका, पण हे सरकार उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधी तुम्ही पाठवलेल्या ॲफिडेव्हिटवर सही करणार नाही. आणि मी ज्या दिवशी ॲफिडेव्हिटवर सही करण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी CBI आली, काही दिवसांनी ED आली, मला अटक करण्यात आली. मी सुद्धा यांच्याप्रमाणेच जर तिकडे त्यांच्यावर जाऊन बसलो असतो BJP बरोबर तर मी आज मंत्री झालो असतो, पण मी अशा लोकांबरोबर मला जायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी यांना सहकार्य केलं नाही, ऍफिडेव्हिट करून दिलं नाही, त्याच्यामुळे मला जेलमध्ये टाकण्यात. अजित पवार, सुमित्रा पवार, अनेक नेत्यांवर अशा पद्धतीत दबाव होता, शरद पवार साहेबांनी सगळं सांगण्यात आलं होतं. अनेकांवर ED CBIचा दबाव या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांनी टाकला होता, वरच्या दिल्लीच्या दबावाखाली संपूर्ण हे चालू होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.